हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव संभाजी नाथा पाटील काळजवळी। मला आलेलं बापूंचा या अनुभव एक विश्वास असावा पुरता करता अर्थ गुरवायचा। मला 2006 साली आलेला बापूंचा अनुभव, म्हणजे मी बापूंनी वगैरे काही मानत नव्हतो, पण बापूंचा पेंडाळे कॅम्प चालू झाल्यापासून मी 4 वेळा कॅम्पला जाण्याचा प्रयत्न केला। मला ज्या शाळेच्या मुलांच्यासाठी न्यायला गाड्या येत होत्या, त्या गाडीत चढलो तरी ओढून साईडला घेतल्यासारखं व्हायचं, पण मला जायची काय आवड निर्माण व्हायची, एक मनात आणि हे व्हायचं की बाबा काय जायचं, काय जाऊन बापूंच्या घरी बघायचं। मग मी परत असे 4 वर्ष केल्यानंतर 5व्या वर्षी मला 2005 साली कॅम्पमध्ये उपासना केंद्र चालू करून प्रमुख सेवक म्हणूनच कॅम्पमध्ये मला सेवेला घेतले। ह्या सेवेच्या ह्याच्यावरच आजपर्यंत मी बापूंची उपासना केंद्रात भरपूर हे केलेलं आहे। आणि 2000 कोरोना काळामध्ये आलेला अनुभव, म्हणजे सर्व फॅमिलीला डिसेंट्री लागली होती आणि फॅमिलीला डिसेंट्री लागली असता कोरोना काळामध्ये बाहेर कुठेही जाण्याचे मार्ग नव्हते, कारण का कोरोना काळामध्ये गेल्यानंतर बाहेर सगळ्या टेस्ट व्हायच्या, ह्या भीतीपोटी आम्ही कोरोना काळामध्ये बाहेर कुठेही गेलो नाही। गावच्या डॉक्टरांच्या विषयीच सर्व ट्रीटमेंट घेतली आणि आमचे ऑक्सिजन लेवल पूर्णपणे कमी आली होती सर्व फॅमिलींची, आमच्या 14 जणांचे। आणि डिसेंट्री काय केलं थांबत नव्हती, डॉक्टरांना सांगितलं आमचा फक्त सद्गुरूंच्यावर आस्था विश्वास आहे, तुम्ही फक्त ट्रीटमेंट द्यायचं काम करा। आणि आम्ही पाण्यामध्ये उदी वगैरे टाकून ती ट्रीटमेंट, म्हणजे आम्ही औषध स्वरूपात घेत होतो, अधिक औषध डॉक्टरांची पण औषध घेत होतो, अगदी सर्व आम्ही सुखरूप त्यातून बाहेर आलेलो आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।